राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे वाढ केंद्राप्रमाणे आणि इतर राज्याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाची बैठक संपन्न झालेली आहे तर काय निर्णय घेण्यात आलेले आहेत पाहूयात याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य शासन सेवेतील शासकीय निवृत्तीवेतन व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे कर्मचाऱ्यांच्या चार विविध मागणीवर राज्य शासनाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या चार विविध प्रलंबित मागणीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रिक अधिकारी महासंघाची राज्य शासनाच्या मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे सदर बैठकीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे त्याचबरोबर मुख्य सचिव यांनी माननीय समिती खंड दोन अहवाल विनाविलंब मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्याचे आदेश वित्त विभागास देण्यात आले आहेत तसेच सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार व अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे साठ वर्षे करण्याबाबतच सकारात्मक आश्वासन माननीय मुख्य सचिव यांनी दिले तसेच सदर बैठकीमध्ये विविध खात्यांमधील रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ भरणे याबाबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारप्रमाणे वाहतूक भत्ता देणे मागणी सदर बैठकीमध्ये करण्यात आली आणि राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाने चौतीस टक्के दराने डीए डीए फरकासह लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली आहे